निजामकालीन महसूल नोंदी असलेल्यांना कुणबीचा दाखले देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय. सरकारच्या घोषणेनंतरही मनोज जरांगे अद्याप आंदोलनावर ठाम. उपोषण सोडायचं की नाही याबाबत उद्या सकाळी घेणार निर्णय. जालना लाठीमार प्रकरणात मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा. शिवसेना ठाकरे गटाची मागणी. ठाकरे गटाच्या आमदारांचं राज्यपालांना निवेदन. नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानं मुंबई महानगरपालिकेकडून चक्क आमदारांवर कोट्यवधींची खैरात. केवळ सत्ताधारी आमदारांना निधी दिल्याचा काँग्रेस आणि ठाकरे गटाचा आरोप. पावसानं पाठ फिरवल्यानं नाशिक जिल्ह्यात खरीप कांद्याची केवळ 2% लागवड. ऐन दिवाळीत कांदा भडकणार. उत्पादन घटल्यानं पीक विम्याची 25% रक्कम आगाऊ द्या. नाशिक जिल्हा प्रशासनाची कंपन्यांना सूचना. आणि भारत आणि इंडियाच्या वादावर मुख्यमंत्र्यांनी बोलू नये. दिल्लीतल्या मंत्री परिषदेत मोदींनी मंत्र्यांना बजावलं. सनातनच्या मुद्द्यावर सडेतोड उत्तर देण्याच्याही सूचना. भंडाऱ्याची उधळण म्हणजे